नमस्कार बालमित्रांनो मराठी बालभारती इयत्ता सातवी कविता चौथी श्रावण मास विद्यार्थी मित्रांनो या कवितेचा भावार्थ आपण अभ्यासलेला आहे आज आपण श्रावण मास या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत तर स्वाध्याय सोडवण्यापूर्वी सुरुवातीला आपण कवितेतील काही कठीण शब्दार्थ पाहूयात पहा या ठिकाणी मास म्हणजेच महिना मानसी म्हणजे मनामध्ये शिरवे म्हणजे सरीमधील तुषार किंवा थेंबांची माळ दुहेरी म्हणजे दुपेडी दोन्ही बाजूंनी असलेली विनलासे म्हणजे गुंफला असे मंगल म्हणजे पवित्र नभो मंडपी म्हणजे आकाशाच्या मंडपाला भासे म्हणजे असे वाटते तरुशिखर म्हणजे झाडाचा शेंडा जलद म्हणजेच ढग अनंत म्हणजे असंख्य रेखिले म्हणजे चित्रित केले किंवा रेखाटले महा म्हणजे थोर मोठे बलाकमाला म्हणजे बगळ्यांची रांग अवनी पृथ्वी किंवा धरती एकमते म्हणजे एकमताने किंवा एकत्रित कुरनी म्हणजेच गवतात हिरवळीत निज बाळासह म्हणजे स्वतःच्या पिल्ल्यासोबत पाडसांबरोबर खिल्लारे म्हणजे गुरे गुरे वासरे गोप म्हणजे गुराखी पावा म्हणजे बासरी तयाचा म्हणजे त्याचा महिमा म्हणजे गौरव किंवा महती एक सुरे म्हणजे एका आवाजात तालासुरात सुवर्ण म्हणजे सोने चंपक म्हणजे चाफा विपनी म्हणजे जंगलात किंवा रानात केवडा म्हणजे केतकी पारिजात म्हणजे प्राजक्त रोष म्हणजेच राग किंवा नाराजी पुरोपकंठी म्हणजे नगराजवळील बागेत शुद्धमती म्हणजे निर्मळ मनाने बाला म्हणजे मुली पत्री म्हणजे पाने ललना म्हणजे महिला किंवा स्त्रिया माईना म्हणजे मावत नाही वदनी म्हणजे मुखावर किंवा तोंडावर तर विद्यार्थी मित्रांनो हे होते या कवितेतील कठीण शब्दार्थ या शब्दांचे तुम्ही वाचन करा आणि वहीमध्ये लिहून घ्या यानंतर कवितेतील आणखी काही शब्द पहा गोफ म्हणजेच रंगीत धाग्यांची एकत्र विण संध्या राग म्हणजे काय पहा संध्याकाळी क्षितिजावरील ढगावर उमटलेले सुंदर रंग कल्पसुमने म्हणजेच कल्पवृक्षांची फुले कल्पवृक्ष हा आपल्या इच्छित गोष्टी पूर्ण करणारा काल्पनिक वृक्ष त्याची ही अलौकिक सुंदर फुले भामा श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण या कवितेचा स्वाध्याय पाहूयात पाठ्यपुस्तक पान क्रमांक सोळा पहा यातील प्रश्न पहिला खालील प्रसंगी काय घडते ते लिहा दोन प्रसंग दिलेले आहेत पहा पहिला पाऊस आल्यावर आणि दुसरा प्रसंग आहे सरीवर सरीव कोसळल्यावर तर या ठिकाणी उत्तर पहा पहिला पाऊस आल्यावर कडक उन्हाळ्यात वातावरण तापलेले असते घामांच्या धारांनी जीव हैराण झालेला असतो पहिला पाऊस पडतो तेव्हा मन आनंदून जाते हवेत गारवा येतो सारी सृष्टी पावसात नाहून प्रसन्न दिसू लागते पहिला पाऊस सर्व प्राणीमात्रांना हवाहवासा वाटतो यानंतर दुसरा प्रसंग पहा सरीवर सरी कोसळल्यावर आषाढ महिन्यात खूप मुसळधार पाऊस येतो सरीवर सरी कोसळतात तेव्हा पावसात चिंब भिजावेसे वाटते झरे नदी नाले ओसंडून वाहतात पशुपक्ष्यांना मुबलक पाणी मिळते सर्व सृष्टी न्हावून निघते पशुपक्षी निवारा शोधतात शेतकरी आनंदित होतात यानंतर प्रश्न दुसरा पहा निरीक्षण करा व लिहा श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल तर या ठिकाणी सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आकाशामध्ये कोणते बदल दिसतात ते या ठिकाणी लिहायचे आहे उत्तर पहा पांढऱ्या ढगांचे पुंजके तरंगत असतात अचानक वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात आकाश काळ्या ढगांनी दाटून येते पावसाची जोरदार सर येते थोड्या वेळाने सूर्य ढगा आडून येतो व लख ऊन पडते कधी रिमझिमत्या सरीत ऊन पडून क्षितिजावर इंद्रधनुष उमटते यानंतर प्रश्न तिसरा खालील तक्ता पूर्ण करा कवितेत आलेली यांची नावे प्राणी पक्षी आणि फुले तर या ठिकाणी कवितेत आलेली प्राण्यांची नावे पहा हरिणी पाडसे खिल्लारे म्हणजेच गुरेवासरे त्यानंतर पक्ष्यांची नावे पहा बगळे पाखरे फुलांची नावे सोनचाफा केवडा आणि पारीजातक यानंतर प्रश्न चौथा सुंदर बाला या फुलमाला या काव्यपंक्तीत सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात कवितेतील अशा ओळी शोधून लिहा तर पहा या ठिकाणी कवितेत आलेल्या ओळी श्रावण मासी हर्ष मानसी शिखरावर उंच घरावर उठती वरती जलदावरती उतरून येती अवनीवरती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी यानंतर प्रश्न पाचवा पहा कवितेतील खालील अर्थाच्या ओळी लिहा पहिला क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते उत्तर पहा क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे दुसरा झाडावर घरावर कोळे कोळे ऊन पडते उत्तर तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे तिसरा हरिणी आपल्या पाडसासह कुरणात बागडत आहेत उत्तर सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळासह बागडती शेवटचा प्रश्न सहावा पहा कवितेच्या खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे तर विद्यार्थी मित्रांनो या ओळींचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे उत्तर पहा श्रावण महिन्यात माळ राणावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते क्षणात पावसाच्या सरी येतात तर लगेच दुसऱ्या क्षणी लख ऊन पडते हा ऊन पावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायातील या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा आणि त्याचे मोठ्याने वाचन करा यानंतर खेळू या शब्दांशी हा जो भाग आहे आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयाच